नमस्कार, आई मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद. मी बाबा तुम्हाला सांगते, ढकलत ढकलत पाचवी पास कशी तरी. माझी आई म्हणायची, बाई एप्रिल आणि मार्च महिन्यात परीक्षा असतात, तू अभ्यास करत नाही, पास कशी होशील. पाचवीला आहे तर तू दहावीसारखी दिसते, बापूस तुझा नापास झाल्यावर लगीन करील. मी आईला म्हणायची, मी कशी नापास होईन, पास होईन. आई म्हणली, कशी? सकाळी उठली पारायणाला जाऊन बसते, दुपारी प्रवचनाला, संध्याकाळी हरिपाठाला आणि रात्री कीर्तनाला. आई म्हणली, पास कशी होशील सांग. मी आईला म्हणली, बघ सकाळी सकाळी तू कांदे पोहे करतेस का ग? महाराजांना कांदे पोहे सकाळी पारायण झाल्या हो, गालासभर दूध. बघा आम्ही अजून कसे आहेत, सणसणीत जागते राहो. बरोबर, दुपारी चहा बिस्किट, संध्याकाळी हरिपाठ झालं की जेवण, आणि मग कीर्तन झालं का काल्याच्या दिवशी एवढा मोठा पाकिट आपल्याला. आईला म्हटलं, पहिल्या पेपराला 10 रुपये दे, हुशार मैत्रिणीला द्यायची अख्खी कॉपी. 66% पास, 66 ढकल ढकल के मी पाचवी पास. अमेरिकेत जाणार हे माझं स्वप्न आहे. अमेरिकेत गेल्यावर जर मला विचारलं, महाराज हाऊ आर यू, मग मी काय बोललो? बरं आहे. मी इंग्लिश बी पाठ केला, मी लगेच म्हणा, त्यांनी म्हणा म्हणलं हाऊ आर यू की मी म्हणा आय एम फाईन. एकदम खास इंग्लिश बोलत, आय एम फाईन नाही, आय एम फाईन. हा वरस मधो मोदीना गामडा माझ्या ही नाही, अप्पा साहेब मोदीना गामडा माझ्या ही नाही. अरे अश्विनी ताई डोक्यात बसली पाहिजे वर्षभर. 11 तर 11, आता 11 वाजलेत ना, 12 वाजले की 12. या पोरी असत्यात आईला बघितल्या का? आणि तुम्हाला सांगते, मोदी ना गामडा मा गई बद्दा पाडिया मारा साथे आवी गया. बेन केम छो? मी बोला मजा मा छो, सू खावा नू? म्हटलं सू खातात? सू खावा नू बोलले. मी म्हटलं सू नती खावा नू, सू पिवानू, सू नती पिवानू, सू जावानू, सू नती जावानू, सू करवानू, कीर्तन करवानू. પછી મને બોલા, બેન તમને તો કેટલા સારા ગુજરાતી આવી ગયો. મેં બોલા, તમને કેટલા સારા મરાઠી આવી ગયો. અમારે ડોંબિવલીમાં કિરાના દુકાન નાખે, નામને પણ તમે પૂછે ના, સાકડ કીધી કિલો પછી તો તમારા પણ આગડમ બગડમ ગુજરાતી આમણે આવે તો તમને શું થઈ ગયો બોલો? ત્યાંચા શું ત્યાંના પરત દેવું આલું. મેં ગુજરાતીમાંથી કીર્તન કેલો, ત્યાંચ્યા આશાપુરી માતાના મંદિરમાં ગઈ, ગુજરાતીચી આરતી ઘેતલી. માની આરતી જો કોઈ ગાસે, ભણે શિવાનંદ સ્વામી, સુખ સંપત્તિ થાશે, હર કૈલાસી જાશે, માં અંબા દુઃખ હરશે. લાઈન લાગલી મારા દર્શનાલા, આમનારી માતાજીને તો ગુજરાતીમાં આરતી આવી ગયું. પછી શું, મોદીના ગામડામાં જઈને આપણી કિંમત કોલા કમ કરવાનું, આપણી કિંમત વધવાનું, બરાબર છે ને? આસો સજ્જન હો, આશી આમચી જનાભાઈ એડી પીસી ઝાલી હોતી ભક્તિમાંથી, પણ દેવાલા હક અમારે છે. સુંદર માજે મના, સુંદર માજે જાતે ગા ફિરતે ભૌત, ઓવ્યા ગાવું કૌતુ કે તું એ રે બા વિઠ્ઠલા. ઓવ્યા ગાવું કૌતુ કે તું એ રે બા વિઠ્ઠલા, તુયે રે બા વિઠ્ઠલા, તુયે રે બા વિઠ્ઠલા. ની ઓવ્યા ગાવું કૌતુ કે તું એ રે બા વિઠ્ઠલા, ઓવ્યા ગાવું. नादावल्या बघा, आता रातभर कीर्तन केलं तर या उठायच्या नाही, पण पाकिट वाढवील कोण? असं आहे, शिवा देणाराचा पाकिट वाढला ना, आमचा वाय 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 करून जीव चालला. अरे वाय 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 वाय, हुई हुई हुई, आले का? आलं त्या बाईचं कीर्तन ऐकून.
आज जोडून सांगते तुम्हाला पाय, पण घरामध्ये गेल्यावर ज्याचा त्याचा वाई वाई झाला त्यालाच माहिती. अहो 8 दिवस आता समजा महिला आहेत समजा या टाळकरी सप्त्याला 8 दिवस बिचारा बुवा टाळ कुठतोय, जे मिळाल ते खातंय ना. घरी काल्याच्या दिवशी पाकिट त्या म्हातारीला द्यायला लागतं. म्हातारी म्हणते आणा इकडं पाकिट घे, परत पाठवलं पाहिजे ना. अजून काही 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्यांचं हे झोपलं ही भांडण. तो माळ करी तर ती खाय करी. त्याच्यामुळे तो कळलं ना, ती माळ करी तर तो ऐसा, ओ ऐसा तो ओ ऐसा, ऐसे हो गे तरा की बोलणे काही नाही. तुमच्या हात जोडून पाया पडून महाराज काय करू खप्पू ना, जाऊन दे चला. ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना, मनाला आवडलं पाहिजे. कसलं आवडलं पाहिजे? ती जनाबाईला आवडायचं, ती देवाला जागा मारायची, दुसऱ्या कोणाला बोलायचीच नाही. कीर्तन नामदेवाचा चालू ना, नाम्याची जनी ज्ञानेश्वर माऊलीच्या मांडीला मांडी लावून बसायची आणि ज्ञानोबारांना सांगायची, जनी म्हणे ज्ञान देवा सांभाळम मामळम मामळम. कळलं का? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळा पितांबर, सावध होई देवा ऐसे कोणे कबीर. आणि जनी म्हणे ज्ञान देवा म्हणजे तुम्ही सांगा, ज्ञानेश्वरच्या मांडीला मांडी लावून बसण्याचा अधिकार त्या जनाबाईला होता ना. तंबाखू चोळ्या बोलतो बायांची कीर्तन न का पण आप्पा खरंच तुम्ही आम्हा महिलांना या ठिकाणी आणताय सा. गुरूंचा तुम्हाला आशीर्वाद मिळाला, गुरु महाराजांचा स्वभाव असा होता, लहान लेकरू आलं तरी तुम्ही आणि आम्ही बोलायचे. हे ज्याच्या मुखामध्ये येत होतं त्यांच्या नावाची कीर्ती ही चाललेली. तुका म्हणे एक मरणेची सरे आणि उत्तमाची उरे, किती जगला त्याला महत्व नाही पण कसा जगलास त्याला महत्व. अस्पृश्य जनाबाई लोकांच्या घरी काम करायची, एडीपीशी झाली होती, लिंबाई ती लय मला येतं पण करू काय. आऊबाई लेकी वेडी पिसी ती जनी, नाम याची नाम याची दाम नाम जाणा बाप. बस आपल्या अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप नी तुझ्या बापाचा मी. देवाच्या बापाचा बाप व्हायला बसलोय भाऊ आपण. आपल्या मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. सकाळी उठून नाक्यावर जाऊन वडापाव खाव. आपल्या मनी भाव आहे का भाऊ? तुकडोजी महाराजांचा भाव कसा होता? त्यांच्या संगतीने लोक यायची, हातामध्ये गाडगं, एका हातामध्ये झाडू, समजा गाव झाडू मारायचे, फुकटचा बुवा म्हणून गावची लोक म्हणायची, महाराज आमच्या मंदिरात कीर्तन करसाल का? हा मग करणार ना. संत कधी उलट बोलत नव्हते, नेणता नाही टाणा टोणा, नामस्मरणा वाचुनी संत त्याची देवन, देवतेची संत आणि निमित्त त्या प्रतिमा होत्या, जगाच्या कल्याणासाठी आले होते. सगळा गाव झाडू मारला आणि तुकडोजी बाबांना, गाडगे बाबांना भूक लागली म्हणून गाडगे बाबा एका माऊलीला म्हटले, हो माऊली टोपल्यामध्ये चतकर भाकर असेल तर द्या आणि एक तांब्यावर पाणी द्या. ए बुवा ए तुला काय अक्कल आहे का? माझंच घर दिसलं बाई तुला, आमच्या गावामध्ये केवढा मोठा बुवा आलाय आणि त्याचं कीर्तन आहे. कोणाचं कीर्तन होत? जो भाकर मागतो त्याच होत. तरी सुद्धा बाबा म्हणला नाही का माझंच आहे द्या. माझं नव्हतं त्यांच्याकडे. तुका म्हणे जेथे नाही मी तूपणा, स्तवाविते कोणी कोणाला गे. त्यांच्याकडे मी तूपणाच नव्हता आणि म्हणून बाबा म्हणले जाऊ दे नसू दे, पर विठोबा रखमाई सुरू झालं की लगेच आम्हाला यायला लागतं, नाही तर ते वाट बघतात, तेही ध्यानावर नसतं. मग पंचपदीला आला का नाही महाराज, ते बी ध्यानावर नसतं. मग आम्हाला धावत यायला लागतं तसं, गाडगे बाबा एका बाजूला गाडगं, एका बाजूला झाडू. आणि गाडगे बाबांनी सुरुवात केली,
मान्नी नाही भाव म्हातारी पुढंच येऊन बसली. मोठा महाराज येणार होता ना, जिने भाकर दिली नाही ती पुढं येऊन बसली ना. बाबा तियाकडं पाहून म्हणलं, मन्नी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव आशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, नाही रे, नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला चोरांचा देव, त्याला चोरांचा चोर नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. म्हातारी म्हणले, या बुवाच होता का काय माघारी मागायला आलता भाकर. म्हातारी नीट चष्मा काढून बघायला लागली. अगं हाच बुवा होता, कप्पे कप्पे सगळ्या शर्ट असली, खमीसाला कप्पे असतात अशी अवस्था होती. कीर्तन रंगात आलं, म्हातारी एकटीच रडायला लागली. बाबाला कळलं, हिने अंतरीच्या खुणा जाणून घेतल्या. बरोबर ना, अंतरीच्या खुणा जाणून घेण्यासाठी संत ओळखावा लागतो. जे करंजले गांधले त्याशी म्हणे जो